नागपूरच्या सावनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपनं पाठिंबा दिलाय. शासकीय कंत्राटदार असल्यानं भाजप उमेदवार सोनबा मुसळी यांचा अर्ज बाद झाला होता. त्याविरोधात भाजपनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली होती, पण दिलासा न मिळाल्यानं भाजपनं सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. आज झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं भाजपची याचिका फेटाळल्यानं सावनेरमधून भाजप उमेदवार लढणार नाही हे आता स्पष्ट झालंय. त्यानंतर भाजपनं सावनेरमधील शिवसेनेचे उमेदवार विनोद जीवतेडे यांना पाठिंबा जाहीर केला असल्याचं नागपूर भाजप ग्रामीणचे अध्यक्ष डॉ राजू पोद्दार यांनी जाहीर केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.